नगरपालिका सर्व जागड्यावरती अपयशी ठरलेली आहे. आरोग्य असो, पाणीपुरवठा असो, शिक्षण असो की स्वच्छता, सगळ्याच बाबतीमध्ये ही नगरपालिका आजच्या घडीला ही एकदम नगरपालिका नसल्यातच जमा आहे. म्हणजे जनतेची सेवा देण्याच्या बाबतीमध्ये नगरपालिका कुठेच नाही आहे. आणि आता हे ॲपे या जवळपास 6 महिन्यापासून यवतमाळ नगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. परंतु दिवाळीच्या ऐन सणावरती फक्त देखावा म्हणून यांनी लोकांपुढे आज लोकार्पण होणार म्हणून इथे शो करून ठेवला आणि त्यापासून हे सगळे वाहनं या ठिकाणी उभे आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की अशी परिस्थिती का निर्माण झाली. आपण निविदा बोलवल्यानंतर लोवेस्ट रेट म्हणजे ज्याचे सगळ्यात कमी दर असतात त्यांच्या निविदा आपण मान्य करतो आणि तो ठेकेदार त्याला सक्षम आहे तेव्हाच तो निविदा भरतो. अशी परिस्थिती असताना नंतर त्यामध्ये ॲडजस्टमेंट का बरं करायची की त्यांनी सुचवायचं नाही माझ्या ज्याने काम होत नाही मला दुसरा त्याच्यामध्ये पाहिजे दुसरा ठेकेदार पाहिजे. आणि मग L1 L2 मग L2 शी आपण सेटलमेंट नगरपालिका करण्याचं काही कारणच नाही. यामध्ये सगळा हा पैशाचा खेळ.